आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मध्ये. मध्य रेल्वेवर उद्या 12 तासांचा मेगा ब्लॉक आहे. दिवा स्थानकाजवळ विविध तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगा ब्लॉक असेल. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे ठाणे ते वाशी अप आणि डाऊन हा ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. एसटी संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी 31 मार्च पर्यंत कामावर यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाही असंही परब म्हणालेत. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयाच्या मार्गावर अधिकच्या गाड्या चालवल्या जातील असंही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमधील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या ठिकाणी प्रस्तावित जागेसाठी शोधाशोध सुद्धा सुरू झाली आहे. राज्यातील आशा सेविकांना 500 रुपयांची वाढ देण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आशा सेविकांचं थकीत देयक मार्च अखेरपर्यंत देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 500 रुपयांची वाढ केली जाणार आहे असंही टोपे म्हणाले. शाळांमधून भगवद्गीता शिकवली जावी अशी मागणी राम कदम यांनी सरकारकडे केलेली आहे, पण शिक्षण मंत्र्यांनी ही मागणी अमान्य केली. त्यामुळे राम कदम विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांना भगवद्गीता देत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात धोरण ठरवण्यात आले. यंदा उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडणार आहे. कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण वेळ शाळा सुरू राहणार आहे. यंदा शाळांच्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या 3र्या आठवड्यामध्ये होणार आहेत, तर निकाल हा मे महिन्यामध्ये जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या एकत्रीकरणातून समोर आलेला डेल्टाक्रॉन हा नवा कोरोनाचा व्हेरियंट समोर आलाय, जो आता भारतामध्ये सुद्धा हातपाय पसरू लागलाय. धुळ्यामध्ये थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी भर उन्हामध्ये रांगा लावल्या होत्या. आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी मालमत्तेचा कर भरावा या हेतूनं धुळे महानगरपालिकेच्या वतीनं रकमेमध्ये 21 मार्च ते 26 मार्च पर्यंत 75% सूट दिली आहे. बीड शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर धरण असताना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. महिन्यामध्ये फक्त 3 वेळाच पाणी मिळतंय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अद्यापही शासनानं तूर खरेदी सुरू केलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी भावानं खासगी व्यापाऱ्यांना तूर विकण्याची वेळ आलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं उत्पादन झालेलं आहे. शासनाचे हमी भाव 6,300 रुपये आहे. शासकीय खरेदी सुरू न झाल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना 5,800 रुपयानं तुरीची विक्री केली जाते. बुलडाण्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड गावातील 500 वर्षांपूर्वीच्या मशिदीची दुरावस्था झालेली आहे. ही मशीद मोगल साम्राज्यातील असल्याचं जाणकार सांगतायत. याकडे पुरातत्व विभागानं लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी रोहिणखेड वासियांनी केलेली आहे. औरंगाबादच्या वाळूज MIDC मध्ये 3-चाकी इलेक्ट्रिक वाहनांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रिक 2-व्हीलर आणि 3-व्हीलर खरेदी वाढावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या 3-चाकी तसंच इलेक्ट्रिक ऑटो वाहनं सुद्धा ठेवण्यात आली आहेत.
नवी मुंबई मध्ये गळाला गारवा देणाऱ्या माठांची मागणी वाढलेली आहे। यंदा अधिक कडक उन्हाळा असल्यामुळे माठांच्या मागणीमध्ये जशी वाढ झालेली आहे तशीच वाढ माठांच्या दरामध्ये सुद्धा झालेली आहे। माठांच्या किमती सरासरी 10 ते 15% वाढल्या आहेत। वाढत्या तापमानामुळे परभणीमध्ये माठांची मागणी वाढलेली आहे। नागरिक फ्रीज मधील थंड पाण्यापेक्षा माठामधील गार पाणी पिणं हे जास्त त्यांना आवडतं आणि त्यामुळे बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले माठ आता हातोहात त्याची विक्री होते। पिंपरी शहरातील दळवी नगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे त्यातून दररोज शेकडो लिटर पाणी हे वाया जाते आणि याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पुणे जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होत असून दूध उत्पादनामध्ये घट झाली आहे। जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ झालेली आहे, ते तापमान 40 अंशांवर पोहोचलेलं आहे। वाढत्या तापमानामुळे पशुधनाला विविध आजारांची लागण होते आणि त्यामुळे दूध उत्पादन 30 ते 35% घटलं आहे। चंद्रपूरमधील अवघ्या 8 वर्षाच्या मुलानं 1 मिनिटामध्ये 57 टाइल्स तोडलेल्या आहेत। त्याच्या या पराक्रमाची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतलेली आहे। कबीर सूचक असं या मुलाचं नाव असून त्याच्या पराक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। बुलडाण्याच्या लुंबिनी नगर परिसरातील नागरिक कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। सुविधांअभावी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या 4.5 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढत आहेत आणि त्याचबरोबर परभणीमध्ये सुद्धा पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोलचे दर 115.64 रुपये झालेले आहेत तर डिझेलचे दर 98.28 रुपये इतके झाले। जम्मू तावी हमसफर एक्सप्रेसच्या कोच रचनेमध्ये कायमस्वरूपी बदल करण्यात आलेला आहे। या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। या गाडीमध्ये तब्बल आता 16 डब्यांऐवजी 18 डबे लावले जाणार आहेत। 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे। सकाळ वृत्तपत्राच्या 51व्या वृद्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये पार पडला। या सोहळ्याला राजकीय आणि चित्रपट सृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। टीईटी घोटाळा प्रकरणामध्ये बोगस शिक्षक आता गॅसवर आहेत। यामध्ये रायगडमधील 43 जणांचा समावेश आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं 417 जणांचे कागदपत्रांसह माहिती ही पुणे राज्य शिक्षण विभागाकडे दिली आहे। यापैकी ते 43 बोगस शिक्षक कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। ठाणे महापालिकेच्या हरित कचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यामध्ये आणलेली आहे। या आगीमध्ये केंद्रातलं साहित्य जळून गेलंय। पालिकेच्या हरित कचरा केंद्राचं काम समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था करते। दादर रेल्वे स्थानकावर धावत्या गाडीमध्ये चढताना एक प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली पडला। यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत या प्रवाशाला बाजूला ओढलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। कल्याण गुन्हे शाखेनं गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केलेली आहे। सोनू पटवा असं या आरोपीचं नाव आहे। त्याची चौकशी केली असता या इसमानं आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उत्तर प्रदेशमधून गावठी कट्टा मुंबईमध्ये विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
कोथरूड मधल्या एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ एका मुलाचा मृतदेह पोत्यामध्ये बांधून ठेवल्याचं आढळून आलं। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कोथरूड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला। तर या प्रकरणी पोलीस आता त्यांनी एका संशयिताला अटक केलेली आहे, तसंच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। नांदेडमध्ये तोतया पोलिसांनी एका सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक केलेली आहे। किशन चव्हाण असं फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे। या भामट्यांनी चव्हाण यांची फसवणूक करून त्यांच्या जवळची 80,000 रुपये किमतीची 2 तोळ्यांची सोन्याची अंगठी घेऊन पोबारा केला। या प्रकरणी सोनखेड पोलिसांमध्ये 2 भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उस्मानाबादातील शंभू महादेव साखर कारखाना घोटाळा प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। संपत साबळे, रोहिदास घोडके, त्याचप्रमाणे निलेश देशपांडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। 46 कोटी रुपयांचे तारण साखर चोरी प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळ असलेल्या उड्डाणपुलावर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर बसनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली, मात्र यामध्ये बसचं मोठं नुकसान झालंय। विरारमध्ये जलकुंभ उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध होतोय, त्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। उत्खननामुळे भूस्खलन होऊन कशेत कोपर गाव उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली आहे आणि त्यामुळे जलकुंभ इतर ठिकाणी हलवण्याची मागणी सुद्धा नागरिक करतात। दरम्यान या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर उत्खनन सुरू आहे असंही ते म्हणाले। चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात निदर्शनं केलेली आहेत। धानाला बोनस नाकारण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून वाद सुरू झालेला आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या 2 एप्रिलला हा सोहळा लोकार्पण सोहळा होणार आहे। तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी 27 मार्चला स्मारकाचा लोकार्पण सोहळा करण्याचा इशारा दिला आहे।